तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदे? बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. पण दोघांमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांमुळं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं या प्रश्नाची नेहमीच चर्चा होते आणि याबद्दलच बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये रोखठोक उत्तर दिलंय. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? शिंदेंशी जवळीक वाढलेली असताना त्यांनी आपलं वजन कोणाच्या पाड्यात टाकलं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी खुपते तिथे गुप्ते या चॅट शोमध्ये सहभाग घेतला. झी मराठीवरील या कार्यक्रमात गायक अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतं केलं, जुन्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी बाळासाहेबांच्या स्वप्नाबद्दलही राज ठाकरेंना प्रश्न विचारला, तेव्हा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच बघा. हे रॅपिड फायर प्रश्न आहेत, तर सुरू करूया. गेल्या 4 वर्षात शिवसेनेच्या 2 मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली, दोन्ही मुख्यमंत्री आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं म्हणाले. तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या? कोणाच्याच. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काय बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं आणि महाराष्ट्र तसाच पूर्वीसारखा बलशाली होणं हे मला असं वाटतं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते काय शपथ घेणं मुख्यमंत्र्यांनी हे काय स्वप्न नव्हतं त्यांचं. कुणासोबत गप्पा रंगतात, गप्पा मारायला आवडतं, गडकरी की फडणवीस? राज ठाकरेंनी भाऊ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं नाही असं स्पष्ट उत्तर दिलं. पण राज ठाकरेंच्या या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणामुळे पूर्ण झालंय ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.